तिथून महाराजांनी ही ग्रामगीता लिहिण्याची प्रेरणा घेतली आणि महाराज निघाले आहेत. महाराज आज ही फक्त प्रेरणा भेटली आहे, पांडुरंगाची शक्ती भेटली आहे आणि म्हणून महाराजांची वृत्ती याच्या अगोदर एक दृष्टांत आहे. वरखेडला आळकोजी महाराज गेल्यानंतर महाराजांना काही सुचत नव्हतं काय करावं, तर आळकोजी महाराज गेले हताश झाले होते. पंढरपूरला जाणारी दिंडी आली आणि जणू की आळकोजींचाच हा उपदेश असावा आणि महाराज पंढरपूरला निघून गेले. कशा करता, कारण अख्खा महाराष्ट्र पांडुरंगाचा भक्त आहे आणि महाराजांचं ओढ तिकडेच लागलं आणि तेही गेले महाराज पंढरपुरामध्ये गेले. चला हो पंढरी जाऊ जीवाचा जीव लगा पाऊ, जीवाचा जीव लगा पाऊ. चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाचा जीव लगा पाऊ, जीवाचा जीव लगा पाऊ. आणि महाराज तिथं गेला आणि तिथंही प्रेरणा झाली महाराज ग्रामगीता लिहिण्याची. आणि पहा मग तिथून महाराज गुरुकुंज आश्रमाला आले आणि प्रार्थना मंदिरामध्ये महाराज बसून ग्रामगीता लिहायला सुरुवात करतात. सुरुवात प्रार्थना मंदिरात झाली. 2.5 महिन्यामध्ये महाराजांनी अख्खी ग्रामगीता म्हणजे प्रार्थना मंदिरात बसून नाही लिहिली बरं, पण सुरुवात तिथून केली. पहिली ओळी लिहिली आणि मग आपल्या प्रवासामध्ये जसा जसा वेळ भेटील तशा तशा भागात महाराज गेले. महाराजांनी मग ग्रामगीता लिहायला सुरुवात केली. 2.5 महिन्यामध्ये शेवटचा जो अध्याय किंवा शेवटच्या ज्या ओळ्या आहेत त्या ध्यान मंदिरामध्ये महाराजांनी पूर्ण केल्या. उभा विश्वाच्या विटेवर शेवट महाराजांनी पांडुरंगाचं स्तवन केलं आणि सुरुवात सुद्धा केली आहे. सद्गुरु विठ्ठल सर्वेश्वर त्याच्या कृपेचा विस्तार तुकड्या म्हणे ग्रामगीता. शेवट महाराजांनी ध्यान मंदिरामध्ये पा, म्हणजे याचा अर्थ आहे परमार्थाची सुरुवात महाराज प्रार्थना नव्हते, शेवट ध्यानात आहे. कारण प्रार्थना देव भेटत नाही, प्रार्थना देव कळतो. भेटण्याकरता ध्यान करावं लागतं. महाराजांनी सुरुवात केली कुठून, प्रार्थना मंदिरातून आणि शेवट केला ध्यान मंदिरात. मी हे जे दोन वाक्य बोललो ना की प्रार्थनेनं देव कळतो आणि ध्यानानं भेटतो, मी हे तुम्हाला पुढच्या प्रवचनात सिद्ध करून देईन. आता तो प्रसंग नाही. अशा प्रकारे ही ग्रामगीता महाराजांनी लिहिली आहे. अत्यंत अत्यंत महत्वाची आणि अत्यंत बस जगामध्ये सर्वात गोड, सर्वात सुंदर, सर्वात मधुर काय शब्द द्यावे, एक अलौकिक ज्ञान. एकदम छोट्या छोट्या गोष्टीपासून तर ब्रह्मज्ञानापर्यंत जे तुमच्या आमच्या जीवनाला अत्यंत आवश्यक आहे. एकदम छोट्या गोष्टी निवड हात पाय धुण्यापासून, हो महाराज हात पाय धुण्यापासून महाराजांनी लिहिलं आहे. तर एकदम ब्रह्मज्ञानापर्यंत काही उठू नका, मी लवकर संपवतो. आज पहिला दिवस आहे, चालत जाऊ का? काय आता निसर्ग बदलला त्याला आपला इलाज नाही. माणसं बदलली ना, उन्हाळ्यात पाऊस यायला लागला. महाराजांची भविष्यवाणी आहे बरं, जलके बिना कई बाळ असे, कई भूकंप असे, कई आग असे, बिमारी असे, डाकू असे, आपसी रणराग असे, चाहे किधर से क्यों न हो, शस्त्रास्त्र से तूफान से जब नाशी करना है शिव को तो पल नहीं लगता उसे. आणि अशी ग्रामगीता महाराजांनी लिहून पूर्ण केली. ग्रामगीतेचा अधिकार फार मोठा आहे महाराज, फार श्रेष्ठ अधिकार आहे. गुरु शास्त्र साणुभव संमत ग्रंथ आहे. कारण पा, वेदांताचे आध्यात्मिक जेवढे ग्रंथ आहेत ना ते गुरु शास्त्र साणुभव संमत असतात. म्हणजे कसं असते,
शिष्य प्रश्न विचारतो गुरु त्याचे उत्तर देतो, ही पद्धत आहे आध्यात्मिक ग्रंथाची। ही पोथी नाही बरं। एक होता राजा आणि त्याने खाल्ला भजा, हे पोथी नाही बरं। श्री गणेशाय नमा, श्री सरस्वती नमा, एक आटपाट नावाचं नगर होतं, कलावती लीलावती, तसं काही नाही बरं याच्यामध्ये। हे आध्यात्मिक ग्रंथामध्ये ह्या गोष्टी नसतात। आध्यात्मिक ग्रंथामध्ये काय असते, शिष्य प्रश्न विचारतो। शिष्य म्हणजे काय, कोणी असते का? नाही आहे। ज्या महात्म्याने ग्रंथ लिहिला त्याच महात्म्याची एक वृत्ती आहे महाराज, कि ते शिष्य म्हणते आहे आणि दुसरी एक वृत्ती त्याचे उत्तर देते आहे। कोणा कोणी महाराजांना काही कोणा प्रश्न विचारले, ही पद्धती आहे। मग तुम्ही जे ग्रंथ वेदांती ग्रंथ कोणताही वाचा, शंकराचार्यांचे ग्रंथ वाचा, पंचीकरण वाचा, आध्यात्मिक ग्रंथ देहविवरणाचा वाचा, विचार सागर, ही पद्धतीच आहे। आणि म्हणून गुरुशास्त्र साणुभव संमत आहे, म्हणजे याला कोणी वेदांताच्या बाहेर टाकू शकत नाही, याला कोणी आध्यात्मिक ग्रंथ म्हणू शकत नाही। आणि पाय हे महाराजांच्या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे की जे निवड भक्ती नामस्मरण अध्यात्म एवढ्या पुरतं जी मर्यादा होती ना, हे सगळं अध्यात्म ही भक्ती हा मोठा परमार्थ हा महाराजांनी तुमच्या आमच्या व्यवहारामध्ये आणला, म्हणजे हा खेळता केलाय। चालता बोलता उठता बसता माणूस अध्यात्माच्या अधिकारापर्यंत पोहोचण्याकरता किंवा सहज समाधी प्राप्त होण्याकरता महाराजांनी हा मोठा दिव्य प्रयोग ग्रामगीतेच्या माध्यमातून केलाय। आणि महाराजांचा अधिकार साधारण अधिकार नाही महाराज, फार मोठा अधिकार आहे। त्या अधिकाराचं वर्णन केला जात आहे महाराज, त्यांच्या शब्दामध्ये ते सांगतात, मुझे ही मालूम कौन हूं मैं, मुझे ही मालूम कौन हूं मैं, मुझे ही मालूम, लाज के मारे मौन हूं मैं, लाज के मारे मौन हूं मैं, मुझे ही मालूम कौन हूं मैं, मुझे ही मालूम कौन हूं मैं, मुझे ही मालूम कौन हूं मैं, मुझे ही मालूम ते खरे संत असतात ना, ते स्वतःच श्रेष्ठत्व कधीच वर्णन करत नाही। तुम्हाला जर संत ओळखायचा असेल ना, कि जो स्वतःच श्रेष्ठत्व वर्णन करत नाही तो खरा संत। जो स्वतःला म्हणते की मी साधू आहे, मी प्रवचन करा, मी कीर्तन करा, आपला असा अभ्यास आहे तसा आहे, आपण एवढे ग्रंथ लिहिले, आपले एवढे शिष्य आहेत, समजून चला। जो संत है वह संत की कंडी पिटाते है नहीं, जो संत है वह संत की कंडी पिटाते हैं नहीं, सेवा ही करते हैं सदा, ऊंचा न बतलाते कहीं, मैं दीन हूं धनहीन हूं यू ही किया करते सदा, अभिमान का लवलेश ना वही संत जानो सर्वदा। जो संत आहे वो संत की कंडी पिटाते आहे, मी संत असं कधीच म्हणत नाही। आणि महाराज जोपर्यंत होते तोपर्यंत महाराज आपला जे जे कार्य करू देत नव्हते, फोटो लावून दिला आणि महाराजांनी असेपर्यंत आणि आपल्या मृत्यूपत्रात लिहून ठेवलं की माझे पुतळे कुठेही बसू नका। आता आपण आपले डोके फिरले पुतळे बसवले हा आपला दोष आहे, पण महाराजांनी म्हटलं होतं की माझा पुतळा बस मृत्यूपत्रात लिहिलाय, कारण महाराजांना माहित होत की येईन पुतळे बसवले की आपल्याला देव करून टाकतील, नारे फोडतील, पूजा करतील, झाले मोकळे। वाचायचं काम नाही, आचरायचं काम नाही, काहीच नाही। गाडगे महाराज म्हणत मी मेलो की या देहाले जंगलात नेऊन टाकजा, कारण मी मेल्यावरही चार पाच जनावरांच्या खायाच्या कामी आलो पाहिजे, त्याची भूक भागली पाहिजे, अशी गाडगे बाबाची शेवटची इच्छा होती। पण लोकांनी त्याचे मंदिर समाधी करून ठेवली, धडार नारे फोडणं सुरू आहे,
दर्शन घेणं सुरू आहे. संत नको पूजो नाही बात सुनो, पैरों पर झुको नाही अमल करो. महाराजांचा अधिकार फार मोठा आहे. महाराज शास्त्रामध्ये संतांचे चार प्रकार सांगतात, जीवकोटी, देवकोटी, परकोटी आणि परात्पर कोटी. जीवकोटी म्हणजे साधारण संत आहे. आध्यात्मिक अर्थ जर घेतला ना तर त्याच्या अंतकरणाची अशी विशालता आहे की या जगामध्ये जेवढेही जीव जन्माला आले ना त्यांच्यामध्ये भगवंत अंश रूपाने आहे. अंश म्हणजे समजते काय? अंश म्हणजे प्रतिबिंबात्मक रूपाने आहे. कसं? सूर्याचं प्रतिबिंब पाण्यात पडलं म्हणजे तो सूर्य आहे का पाण्यातला? तो प्रतिबिंबात्मक आहे. अशी ज्याची व्यापकता आहे की प्रत्येक जीवाच्या ठिकाणी अंश रूपाने परमात्मा आहे तो जीवकोटीचा संत आहे. दुसरा देवकोटीचा, त्याची अशी विशालता आहे की तो म्हणते आहे की या प्रत्येक जीवामध्ये साक्षात देवच आहे. जे जे दिसे भूत ते ते मानिजे भगवंत, ही ज्याची अनुभूती ज्याला आली आहे प्रत्येक ठिकाणी ब्रह्म दिसते तो देवकोटीचा संत आहे. तिसरा आहे परकोटी. परकोटी म्हणजे काय? हो, माझा आत्मा आणि समोरच्या जीवाचा आत्मा हे दोन नाही एकच आहेत. हम भिन्न हो इस देह से परतत्व से सब एक हो, ही ज्याची व्यापकता आहे. हो महाराज, हे ज्याला समजलं अनुभवलाय परकोटी. आत्मरूपाची धारणा सर्वाठाई समभावना विश्व कुटुंबाच्या आचरणा, ही जी व्यापकता आहे ही व्यापकता पाहिजे परकोटी. आणि शेवटची परात्पर कोटी. परात्पर कोटी म्हणजे ब्रह्म अवस्था, औलिया अवस्था, ब्रह्मनिष्ठ अवस्था. म्हणजे काय? तिचा अर्थ कसा करसार? म्हणजे माझा जो आत्मा आहे ना, माझ्या या आत्म्याचा विलासच जग आहे. या जगामध्ये दुसरं कोणीच नाही, मीच भरला. ही भावना त्याची एवढी विशालता आहे. समर्थ अडकोजी महाराजांची अवस्था आहे, समर्थ गजानन महाराजांची अवस्था आहे की त्यात भेदच नाही आहे. ही सर्वात आणि पा या अवस्थेला जो संत पोहोचते ना त्याचा जगाशी फाई घेणं नाही राहत. घेणं म्हणजे अडकोजी महाराजांच्या सोबत कुत्रे सुद्धा जेवण करत. गजानन महाराजांनी नालीतलं पाणी काय पिले, उष्णपत्र काय खाल्लं? कारण या जगात त्यांना सर्व बीज भरला. ब्रह्मार्पणम ब्रह्मवीर ब्रह्मागणो ब्रह्मणाहुतम ब्रह्मेव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समा. हे सर्व ब्रह्मच आहेत, मी ब्रह्म हो. हे सगळं सगळं ब्रह्म ज्याला दिसते ती परात्पर कोटी. आणि या अवस्थेला जो संत पोहोचला तो कीर्तन प्रवचन भागवत करत नाही, पण राष्ट्रकुट तुकडोजी महाराजांनी वयाच्या चौथ्या पाचव्या वर्षी या अवस्था प्राप्त करून घेतल्या. महाराज ब्रह्मज्ञानाची ब्रह्मकुटीची अवस्था प्राप्त करून घेतल्यावरही महाराजांची अवस्था बघा ना, चरित्र वाचा ना. महाराजांच्या अंगावर कपडे नव्हते ना, नग्न अवस्था होती तुकडोजी महाराजांची. पण आळकुजींनी सांगितलं म्हणे बाबा तुही माझ्यासारखाच बनशील का? या जगाच्या कल्याणाकरता तुला काहीतरी करायचं आहे. पा या जगामध्ये राष्ट्रमंत तुकडोजी महाराज एकमेव संत आहेत. माझी श्रद्धा आहे म्हणून म्हणत नाही बरं, माझी श्रद्धा आहे म्हणून म्हणत नाही, मी जबाबदारीने वाक्य बोलणार आहोत. या जगामध्ये जेवढे संत झाले त्या संतांमध्ये राष्ट्र संतांचं एक वैशिष्ट्य आहे की ती औलिया अवस्था महाराजांनी कायम ठेवून, औलिया अवस्था कायम ठेवून महाराज त्या परकोटीतून परात्परकोटीमध्ये येऊन तुमच्या आमच्या करताय सगळं काम त्यांनी केलंय. आणि म्हणूनच एक मोठं कार्य आहे हे. उस छोटं कार्य नाही महाराज, फार मोठं काम आहे. एवढे ग्रंथ लिहिणं सोपं आहे का? किती 5000 हजऱ्यात महाराज खंजिरी वाजवत खाली वही पेन पडेल असायचा, संच भजन चालू इकडे लिहायचे काम करत नव्हते. मुखान भजन ही म्हणत ना, प्रसंगावधान भजन होतो. सरस्वती होती, मैं शब्द की खैरात हूं, सब शब्द मेरे पास है, मुर्दे जगा दू शब्द से होता अशुभ का रास है. मैं शब्द की खैरात हूं. तुकाराम महाराज म्हणतात अम्मा घरी धन शब्दाची रत्ने. संतांचं शब्दांचं भांडवल आहे. महाराज म्हणतात आमच्या शब्दात एवढी ताकद आहे
मुर्दे सुद्धा आम्ही जागृत करतोय. आणि म्हणून तुकडोजी महाराजांचा फार मोठा अधिकार आहे. आणि मोठ्या अधिकाराचा एक महात्म्याचा ग्रंथ आहे. या ग्रंथाचा अधिकार काही कमी नाही. अध्यस्त हूं मैं विश्व का, यह विश्व मेरा कार्य है, फिर भी मुझ में मैं नहीं, आश्चर्य आश्चर्य. मैं मुंह देख के नहीं बोलता, सच क्या नहीं बोलता. महाराज बोले, मैं भी हूं मजदूर प्रभु का खबर दिलाने आया हूं. मैं भी हूं मजदूर प्रभु का खबर दिलाने आया हूं. कुछ लाया हूं कुछ ले जाऊंगा, दोनों काम सजाया हूं. कुछ लाया कुछ ले जाऊंगा, दोनों काम. हाँ मैं भी हूं खबर दिलाने आया हूं. मैं भी हूं मजदूर प्रभु का खबर दिलाने आया हूं. कुछ लाया हूं कुछ ले जाऊंगा, दोनों काम सजाया. कुछ लाया हूं कुछ ले जाऊंगा, दोनों काम. का काय शब्द है? मैं भी हूं मजदूर प्रभु का. आणि कुठं कुठं तो असा भयंकर परिचय करून दिला. मेरा नाम है तुकड्या दास, मैं छोटे बड़े तुकड़ों को जोड़ने के कोशिश में रहा हूं. गावंडे तो एका ठिकाणाचा शब्द है, मैं काला नाग हूं. मैं काला नाग हूं, मैंने बनाई हुई संपदा. फार विचित्र शब्द है. ते मस्ती होती मारा, त्या मस्तीमध्ये आपला अधिकार काय, त्या अधिकाराचं वर्णन करा. या देशातील मोठ्या मोठ्या या देशातील पंतप्रधानानं महाराजांच्या म्हणण्यावरून अख्ख्या साधूली एका ठिकाणी आणलं. अख्ख्या देशातील साधू एकत्र केले होते. 800,000 साधू होते त्या काळात. किती लाख? हो पुरी हो. किती लाख साधू होते? 800,000 साधू. लक्ष आहे का? कोणी काळे कपडे घालले, कोणी पांढरे कपडे, कोणाचे भगवे कपडे, कोणाची जटावाळे, कोणाच्या अंगावर केसच नाही, कोणा अंगाले राग फाशेल, कोण्या साधून झब्बा घालेल, कोणता साधू कसा, कोणी नग्न दिगंबर. अनेक प्रकारचे साधू आहेत. मोठा स्टेज आहे. तुकडोजी महाराजांना त्या कार्यक्रमाचं अध्यक्ष बनवल्या गेलो. मठाधिपती, पीठाधिपती, शंकराचार्य, आचार्य, प्राचार्य, मोठे मोठे 1008 अशा पदव्या राहत. 1008 मोठ्या मोठ्या पदव्या. साधू कोणाचं आसन सोन्याचं, कोणाचं चांदीचं, कोणाचं मखमलचं, कोणाचे 1,000,000 शिष्य, कोणाच्या गळ्यात ह्या मोठ्या मोठ्या माळा. आणि अशा त्या साधूच्या प्रोग्रामचं अध्यक्ष स्थान कोण? तुकडोजी महाराज. प्रोग्राम सुरू होणार, लाखो जनता आहे. सरे साधूच आहे. साधू म्हणजे काय? आपल्या इकडच्या सारख्यात का? अगरबत्तीच्या तिकडे जाऊन बाबर हरिद्वारले एक एक क्विंटलचा एक एक साधू आहे. एक एक दीड दीड क्विंटलचा आहे. असा अंगार पडला की 2-4 चिंता सुद्धा. साधू बसल्यात सगळे कार्यक्रम सुरूची वाट बघतायत. आणि महाराजांचं आगमन झालं. महाराजांचं जसं आगमन झालं, महाराज ही लाखोदा जनसमुदाय महाराजांची जय जयकार करायला लागला. नुसतं जय जयकारने महाराज एक नव चैतन्य पसरून गेलं. नाही नाही, लोक दर्शनाची गर्दी करायला लागले. एकदम लोक काय वर्णन करावं, लोक तुटून पडायला लागले. महाराज आला म्हणून बिलकुल एक नवीन उत्साह निर्माण झाला. हे स्टेज वरचे साधू विचारात पडले. आपण अर्ध्या अर्ध्या घंट्यापासून येऊन बसलो, पण आपल्या दर्शनाची गर्दी नाही, कोणी नावे घेऊन दे राहिलं. मोठे मोठे आपण झेंडे लावले आहेत, माळा घातल्या आहेत, पण हा बुवा कोण आहे? तुकड्या बुवा माळ नाही आहे, तो अंदर आहे, शर्टाच्या दिसतही नाही, काही जटा नाही, काही भव्य कपडे नाही, पैलवानसारखी छाती आहे, ह्या मोठ्या मोठ्या मिसूर आहेत. आणि हा महात्मा आल्या लोक सगळे एकदम काय काय असेल काय. मला तुम्हाला हे कार्यक्रमाची कथा सांगायची नाही बरं. मी एका वाक्यात महाराजांचा अधिकार सांगून पुढे जातो.
हे सगळे साधू विचारात पडले. तिथे तुकडोजी महाराज आले, त्यांनी भजन म्हटलं. महाराज ते भेटले होते, महाराजांची प्रतिभा होती. अंगी नाही ज्ञान मने साधू मला, अंगी नाही ज्ञान मने साधू मला, साधू तुकावान साधू हो नाही, साधू हो नाही, साधू हो जंगलाच्या अस्वलीला मोठं मोठ्या जटा, जंगलाच्या अस्वलीला मोठं मोठ्या जटा, पारदी लंगोटीने त्यावी दिसे मोठा, पारदी लंगोटीने त्यावी दिसे मोठा, स्वराच्या अंगावर भगवाची जटा, स्वराच्या अंगावर भगवाची जटा, गाढवाच्या अंगा नाही बस साधू नवान साधू होत नाही हो, साधू पाणी नाही हो, साधू नाही ज्ञान मने साधू मनामा, अंगी नाही ज्ञान मने साधू मनामा, साधू नवान साधू होत नाही, साधू पाणी नाही रे, साधू पाणी नाही रे, मला हे सांगायचं नाही की महाराजांनी त्या ठिकाणी कोणते भजन म्हटले, काय भाषण दिलं. मला फक्त एवढंच सांगायचं आहे किती ते सगळे जे संत आहेत ते अत्यंत प्रभावित होऊन गेले की काही कोणतं सोम नाही, धतुरा नाही, काही माळे नाही, टिळ्या नाही, भगवे कपडे नाही, डाळी नाही, जटा नाही, काही फार मोठे शिष्य सोबत नाही, काहीच नाही. पण इतके लाखो लोक त्याच्या मागं कसे काय. हा कार्यक्रम संपल्यावर हे मोठे मोठे साधू महाराजांच्या मुक्कामावर भेटायला गेले आणि महाराजांना प्रश्न केला. हमने सुना है कि आपने कुछ ग्रंथ नहीं पढ़े, आपका कोई बड़ा संप्रदाय भी नहीं है, फिर भी आपके पीछे इतने हजारों लाखों लोग लगते हैं. आप में ऐसा कौन सा ज्ञान है और कहां से प्राप्त किया, कौन आपका गुरु है, किसके चेले हो. महाराजांनी काय सांगा कि आमच्या 40,000 शाखा आहेत, गावागावात प्रार्थना भगत टोप्या घालणारे लोक आहेत. नाही महाराज, महाराजांनी आपल्या पद्धतीने उत्तर दिलं. ए पंडितोर साधू, तुमने कमाई जो करी जीवन तपस्या में गमाया, तब प्रतिष्ठा ले भरी. साधूले म्हणतात तुम्ही अख्ख जीवन तपश्चर्येत घातलं म्हणून लोक तुम्हाला साधू म्हणायला लागले, दर्शन घ्यायला लागले. इस दासने तो नम्रता से सबको अपना सा किया. पाच शब्द कोणता आहे. इस दासने तो नम्रता से सबको अपना सा किया, परमार्थ पद भी पा लिया, गुरु भक्ति भी करवा लिया. सद्गुरुनाथ महाराज की जय. मात्र एक नम्रता. महाराज बोलायचे मुझ में भी बड़ा दोष है, मैं सबकी वाह वाह करता हूं. काय बोलले पा महाराज, मुझ में बड़ा दोष है कि मैं सबकी वाह वाह करता हूं. म्हणजे एखाद्या माणसानं बेस्वर बेताल भजन म्हटलं तरी महाराज म्हणायचे बहुत अच्छा गाया. ते संचे म्हणत काही बोलता बाबाजी, कसं म्हटलं बेताल बेस्वर.